हेलो गाइज, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल एमपीएससी लाइव स्टडी। अपने बरेच पेपर मे विचार जाते सिंधु नदी बाबतीत, सिंधु नदी उपनद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम नेहमी अपने विचार जो तो क्रम आज अपन एक शॉर्ट ट्रिक समझून घेऊ। एकदा तुम्ही समजून घेतलं की आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही। अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, योग्य वाटत असतील तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर पाहू आपण सिंधू नदी आणि भारतातील तिच्या उपनद्या यांची शॉर्ट ट्रिक, उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचा क्रम याच शॉर्ट ट्रिक मध्ये येऊन जाईल आपल्याकडे। तर सिंधू नदी आणि सिंधू नदीच्या भारतातील उत्तरेकडील, उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्या नद्यांचा उपनद्यांचा क्रम आहे त्याची शॉर्ट ट्रिक आहे साईज ची रेवीज। साईज ची रेवीज आणि याला जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की सिंधू नदीच्या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे कशा प्रकारे सिंधू नदीला भेटत जातात ते आपण पाहणार आहोत। पहिली महत्वाची नदी, मुख्य नदी, ती म्हणजे सिंधू नदी। सिंधू नदी देन झेड ई म्हणजे झेड मी झेलम नदी। झेलम जी उत्तरेकडील सर्वात पहिल्या उत्तरेकडून सिंधू नदीला येऊन भेटते ती झेलम नदी। त्यानंतर ची मीन्स चिनाब नदी। झेलम नंतर कोणती नदी येऊन भेटत असेल सिंधू नदीला ती चिनाब नदी। अँड देन आर ए रेवीज, रे मीन्स रावी नदी। त्यानंतर चिनाब नंतर सिंधूला येऊन भेटणारी नदी आहे रावी नदी। त्यानंतर रावी नंतर सिंधू नदीला येऊन भेटणारी नदी आहे बियास नदी, बियास बियास नदी। आणि त्यानंतर शेवटची सिंधू नदीला येऊन भेटणारी भारतातील उपनदी आहे ती म्हणजे सतलज नदी। सतलज, सतलज भारतात उत्तरेकडे सर्वात पहिले सिंधू नदीला भेटणारी नदी आहे झेलम नदी। ही सिंधूची सर्वात महत्वपूर्ण उपनदी आहे। नंतरची उपनदी आहे चिनाब नदी, नंतरची उपनदी आहे रावी नदी, नंतरची बियास आणि नंतरची सर्वात दक्षिणेकडील सिंधू नदीला येऊन भेटणारी भारतातील महत्वपूर्ण नदी आहे सतलज नदी। यांचा क्रम जर आपण लक्षात ठेवला की हा भारताचा एक नकाशा आहे आणि हा नकाशा अशा प्रकारे भारताचा नकाशा आपल्याला सर्वांना माहितच आहे। अशा प्रकारे भारताचा नकाशा आहे आणि ह्या नकाशामध्ये सिंधू नदी अशा प्रकारे वाहत येते आणि सिंधू नदी येथूनच येत असताना पाकिस्तान मध्ये प्रवेश करते। परंतु या नदीला येऊन इकडून भारतातून बऱ्याच नद्या मिळतात। पहिल्यांदा सर्वप्रथम येऊन झेलम नदी येऊन मिळते, नंतर मग चिनाब नदी येऊन मिळते, नंतर मग रावी नदी येऊन मिळते, नंतर मग बियास नदी येऊन मिळते आणि नंतर शहरी शेवटी सतलज नदी येऊन मिळते। अशा प्रकारे ह्या नद्या पूर्णच्या पूर्ण सिंधू नदीला येऊन भेटतात आणि सिंधू नदी पुढे पाकिस्तानात प्रवेश करते आणि पाकिस्तानात जाऊन मग तिकडे अरबी समुद्राला पाकिस्तानातून मिळते। अशा प्रकारे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाची एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे, तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही। परत एकदा लक्षात घ्या साईज ची रेवीज। साईज ची रेवीज यामधला एस आय म्हणजे सिंधू, झेड ई म्हणजे झेलम, सी एच आय म्हणजे चिना, आर ए म्हणजे रावी, बी आय म्हणजे बियास आणि एस मीन्स होते सतलज नदी। अशा प्रकारच्या सिंधू नदीच्या भारतातील उपनद्या आहेत। अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिक हव्या असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करायला विसरू नका, म्हणजे पुढचे येणारे नवीन व्हिडिओ जे असतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल। धन्यवाद।